विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इंग्लिश ट्यूटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणो रायटिंग स्किलमधला अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक अभ्यासणार आहोत आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 out of 4 मार्क्स मिळू शकतात आणि ती कशी मिळवायची याच्या काही ट्रिक्स पण म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून बघा, हा क्वेश्चन अर्थातच काय म्हणू, फिल्म रिव्ह्यू म्हणजे लक्षात घ्या म्हणून, किंवा याला बुक रिव्ह्यू असंही येतं लक्षात घ्या अजून, म्हणजे फिल्म किंवा बुक यांचा रिव्ह्यू लिहा असा क्वेश्चन असतो. मग यातला आपण पहिल्यांदा म्हणून आपण काय करूया, फिल्म रिव्ह्यू हा अभ्यासूया. बघा म्हणून बघा, पहिलं काय म्हणले, फिल्म रिव्ह्यू म्हणजे नक्की काय असतं, तर एक लक्षात घ्या बाणो, अ क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ अ फिल्म बेस्ड ऑन इट्स स्ट्रॉंग अँड वीक पॉइंट्स. एखाद्या चित्रपटाचं टीकात्मक समीक्षा म्हणूया आपण, काय म्हणूया, समीक्षा, की जी कशावर आधारित असते, त्या फिल्ममध्ये असणारे स्ट्रॉंग आणि वीक पॉइंट्स कोणते आहेत ते. बाण बघा, कॅरेक्टर्स म्हणजे त्यातली पात्र, रोल्स त्यामध्ये भूमिका असतात त्या रोल्स, म्हणजे कॅरेक्टर आणि रोल असतील ते. बाणो त्यावर थीम, म्हणजे त्याचा थीम म्हणजे काय, म्हणजे सेंट्रल आयडिया काय. बाणो मेसेज पण चालेल, त्यातून कोणता मेसेज कन्वे केला. एंडिंग म्हणजे त्या मूवीची शेवट कसा आहे. आणि बाणो रिकमेंडेशन ऑर डिसमिसल, तुम्हाला ही मूवी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रांसाठी तुम्ही सजेस्ट करा की हा मूवी तुम्ही पाहिलाच पाहिजे, किंवा आवडला नसेल तर का आवडला नाही हेही तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजेच विच आर द स्ट्रॉंग पॉइंट्स, विच आर द वीक पॉइंट्स, याचं तुम्हाला क्रिटिकल इव्हॅल्युएशन करायचं असतं. म्हणून हा क्वेश्चन असतो कुठं, क्वेश्चन 4D मध्ये, 4D त्याच्यातला पहिला नंबरचा क्वेश्चन हा असतो. आता लक्षात घ्या बाणू, तुम्हाला याची मार्किंग स्कीम कशी असते हेही थोडक्यात आलं पाहिजे. पहिल्यांदा काय दिले बघा बाणू, प्रेझेंटेशन ऑफ कंटेंट, त्यांनी जे मूवीवर क्वेश्चन विचारलेला असतो ना, तेव्हा जे पॉईंट दिले असतात ते पॉईंटवर आधारित, कंटेंटवर आधारित डिस्क्रिप्शन लिहिणं, याला किती मार्क असतात, 2. दुसरा बाण बघा, कन्व्हिन्सिंग लँग्वेज. बघा तुम्ही जी क्रिटिकल म्हणजे ॲप्रिसिएशन किंवा रिव्ह्यू लिहिताय ना बाणो, त्याची लँग्वेज ही कन्व्हिन्सिंग असली पाहिजे, म्हणजेच दुसऱ्यांना एखादी गोष्ट पटवून देता आली पाहिजे. आता तिसरं काय, इन्स्पायरिंग अँड मोटिवेशनल मेसेज, या मूवीबद्दलचा अतिशय इन्स्पायरिंग मोटिवेशनल जो मेसेज त्यातून काय मिळालेला आहे ना, तो तुम्हाला पुढच्या व्यक्तीला सांगता आला पाहिजे. याला 1 मार्क असतो, याला एकूण बाणू टोटल मार्क्स किती असतात, 4. मग आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन कसा येतो ते नीट लक्षात ठेवा. बाणो का, राईट अ फिल्म रिव्ह्यू ऑफ अ फिल्म यू हॅव रिसेंटली सीन बेस्ड ऑन द एनी 4 पॉइंट्स ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. म्हणजे तुम्हाला जे एखादा, तुम्ही आत्ता नुकताच जो एखादा मूवी किंवा आपण त्याला फिल्म म्हणूया जी पाहिलेली असेल ना, त्याचा रिव्ह्यू लिहा. तुम्हाला जे मुद्दे दिले असतात 6, त्याच्यापैकी 4 म्हणजे 4 पॉइंट्सवर आधारित तो तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा असतो. ओके, मग आता बघा, हा जो रिव्ह्यू असतो ना, रिव्ह्यू हा कोणत्या 6 मुद्द्यावर बेस असतो बघा बाणो. पहिला जो मुद्दा आहे की ना, नंबर 1, नेम्स ऑफ कॅरेक्टर्स किंवा मेन आणि सपोर्टिंग रोल्स, त्या मूवी त्या फिल्ममधल्या जे मेन कॅरेक्टर्स असतील त्यांचे जे रोल असतील किंवा सपोर्टिंग रोल असतात याच्यावर तुम्हाला रिव्ह्यू म्हणजे माहिती सांगायची असते. दुसरा असतं बाणू, अबाउट द स्टोरी किंवा थीम ऑफ द फिल्म, म्हणजे काय बाणू बघा, की याच्यामध्ये त्या मूवीमध्ये जी स्टोरी आहे ना, कथा आहे, ती कथा किंवा थीम म्हणजे सेंट्रल आयडिया कशा प्रकारचे आहेत त्याच्यावर तुम्हाला डिस्कस करायचं असतं. तिसरं काय झालं, स्पेशल फीचर्स, म्हणजे काय सांगा बाणू, की त्या मूवीबद्दल काय असे खास वैशिष्ट्य आहेत की जो मूवी दुसऱ्या आपण पाहिलाच पाहिजे दुसऱ्याने असं वाटतं. बाणो नॉवेल्टीज किंवा नॉवेल आयडियाज, अशा कोणत्या नवीन कल्पना वापरल्या आहेत, कोणता असं नवनिर्मिती करणाऱ्या संकल्पना त्यामध्ये वापरलेल्या आहेत याचं पण तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती लिहायची असते. अजून काय दिलंय बघा, तर म्युझिक, आता चित्रपट मूवी म्हणलं की बाबा म्युझिक आलं, डान्स आलं, सॉंग्स आलं, ऍक्शन आलं आणि डिरेक्शन किंवा प्रॉडक्शन या गोष्टी आल्या, म्हणजे बाबा ह्याच्यातलं म्युझिक कुणाचं आहे,
बाणो डान्स कसा आहे, बाणो सॉन्ग्स कुणी रचलेले आहेत, कुणी गायलेले आहेत तेही चालतं, ऍक्शन डायरेक्टर कोण आहे किंवा फिल्म कुणी डायरेक्शन डायरेक्ट केलेली आहे हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता पुढे काय आहे बघा बाणो, व्हाय डिड यू लाईक ऑर नॉट लाईक द फिल्म. तुम्हाला ही चित्रपट आवडला तर का आवडला, नाही आवडला तर का नाही आवडला हे सांगायचं असतं. आणि बाणो, वुड यू रिकमेंड इट टू युअर फ्रेंड्स, तुम्ही मित्रांना सजेस्ट कराल का ही फिल्म पाहण्यासाठी, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कराल का किंवा रिकमेंड सुचवाल का, आणि सुचवली तर का सुचवाल, ज्याला आपण आपण व्हाय असं सुद्धा म्हणू शकतो. मग असं बाणो बघा, थोडक्यात काय, या एकूण सहापैकी चार मुद्द्यावर आपण काय फिल्म रिव्ह्यू लिहायचा असतो. ओके, मग आता आपण काय करूया बाणो, तानाजी जी तुम्ही बाणो रिसेंटली मूवी पाहिली ना त्याचा फिल्म रिव्ह्यू आपण लिहूया. आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया, तर तानाजी द अनसंग वॉरियर ही जी रिसेंटली तुम्ही मूवी पाहिल्या त्याचा आपण फिल्म रिव्ह्यू तयार करूया. मग आता पण बघा, पहिल्यांदा आपण काय पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण काय लिहायचं, तर टायटल, कॅरेक्टर्स असतील किंवा ती फिल्म कशी आहे, आणि अजून बाणो अजून काय लिहायचं बाणो, की ही फिल्म कधी रिलीज झाली. ओके, आता नीट बघा बाणो का, तानाजी द अनसंग वॉरियर इज अ हिस्टॉरिकल मूवी बघा, बेस्ड ऑन बॅटल ऑफ कोंडाना इन द 17th सेंचुरी. 17व्या शतकामध्ये कोंडाण्याची जी लढाई झाली की नाही बाणो, त्या लढाईवर आधारलेली अशी ऐतिहासिक फिल्म ही आहे. टायटल ऑफ द मूवी इज व्हेरी सुटेबल, सुटेबलच आहे की नाही बाणो. पुढे बघा, तानाजी मालुसरे वॉज ग्रेटेस्ट अँड ब्रेवेस्ट वॉरियर, अतिशय सर्वात महान आणि शूर असा काय होता वॉरियर इन द आर्मी ऑफ छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजीच्या आर्मीमधला तो अतिशय ब्रेवेस्ट आणि ग्रेटेस्ट बाणो, हे डिग्रीचं वाक्य लक्षात घ्या, असं डिग्रीचं एखादं वाक्य त्यात आलं पाहिजे ग्रामरचं. बाणो बघा, ही प्लेड अ हेरॉइक रोल बाणो, त्यानं अतिशय शूर असा रोल त्यामध्ये प्ले केला आहे, कशामध्ये, इन मराठा एम्पायर. बघा, द फिल्म वॉज रिलीज इन जानेवारी 2020 अँड बिकेम अ ह्यूज हिट. ही मूवी काय बाणो का, फिल्म जानेवारी 2020 रिलीज झाली आणि लगेच हिट झाली. लगेच काय झाली, हिट झाली, बरोबर आलं बाणो लक्षात ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये. आता सेकंड पॅरेग्राफमध्ये स्टोरी किंवा थीम लिहायची बाणो, काय लिहायचं बघा, दा छत्रपती शिवाजी मेड अ ट्रीटी विथ मुगल्स ॲट पुरंदर, पुरंदरच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्यावर एक तह केला, त्याला आपण पुरंदरचा तह असं म्हणतो. बघा, ही डिसाइड्स, आता इथून पुढे प्रेझेंट टेन्स म्हणलेल्या, ही डिसाइड टू हँड ओव्हर 23 forts टू द मुगल्स ॲज पर द ट्रीटी. ते ठरव छत्रपती शिवाजी महाराज ठरवतात मुघलांना 23 किल्ले द्यायचे पुरंदरच्या तहाप्रमाणे. बघा, लॅटर, पण नंतर काय होतं, ही वॉन्ट्स टू रिगेन कोंडाना बिकॉज इट इज द प्राईड ऑफ मराठा एम्पायर. पण त्यांना वाटतं पुन्हा आपण कोंडाना परत घेतला पाहिजे, कारण कोंडाना हा मराठा साम्राज्याचा काय होता बाणो, एक अभिमान होता, स्वाभिमान होता. आता बघा, वन्स, यातच होतं काय बाणो, वन्स तानाजी मालुसरे व्हिजिट्स रायगड, तानाजी मालुसरे रायगडला भेट देतात बघा, टू इन्व्हाइट छत्रपती शिवाजी फॉर हिज सन रायबाज वेडिंग, रायबाच्या लग्नासाठी, आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नासाठी ते शिवाजींना आमंत्रण देण्यासाठी रायगडाला भेट देतात. आणि व्हेन ही नोज अबाउट कोंडाना, जेव्हा त्यांना कोंडानाबद्दल समजतं ना, ही टेक्स द रिस्पॉन्सिबिलिटी टू रिगेन इट, ते किल्ला परत घेण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतात. कोण, तानाजी. He secretly climbs the fort at dark night with few soldiers. अंधारा रात्रीमध्ये ते किल्ला सर करतात रात्रीचा काही थोड्याच सैन्याच्या सोबत. बाण बाबा, इथं मी प्रेझेंट टेन्स वापरला, पण कथानक सांगतोय थोडक्यात काय काय करतात ते. मग हे झालं बाणो कथानक. आता आपण काय करता का बाणो, ह्याच्यातले मेन रोल किंवा त्याने बाणू का कोणकोणत्या हिरोने कोणकोणते किंवा हिरोईननी रोल केले आहे ते सांगायचं आहे, ते कसे केले आहेत सांगायचं. बघा, अजय देवगन द मेन हिरो इज प्लेईंग द रोल ऑफ ब्रेव वॉरियर तानाजी. अजय देवगन जो मेन हिरो आहे त्यानं तानाजीचा रोल काय प्ले केलेला आहे. काजोल इज शोन इन सपोर्टिंग रोल ऑफ तानाजीज वाईफ, काजोल तानाजीची वाईफ दाखवण्यात आलेली आहे, तो सपोर्टिंग रोल आहे. पण कसं आहे सपोर्टिंग, बोथ हॅव ॲक्टेड वेल, दोघांनी पण खूप चांगला अभिनय केलेला आहे, अँड गिवन जस्टिस टू देअर रोल्स, त्याच्या भूमिकांना त्यांनी न्याय पण दिलेला
आहे. द रोल ऑफ उदयभान राठोड इज प्लेड बाय सैफ अली खान. उदयभान राठोडचा रोल कोणी केलाय? सैफ अली खानने केलेला आहे. ही शोन तो कसा दाखवलाय? अग्रेसिव एज वेल एज व्हायलंट, अतिशय रागीट आणि कठोर दाखवलं किंवा हिंसक म्हणजे काय म्हणू, हिंसक त्याची वृत्ती दाखवलेली आहे. इट इज रिअली मॅग्निफिसियंट टू वॉच हिम ऑन द स्क्रीन. त्या उदयभान राठोडला स्क्रीनवर पाहणं अतिशय मॅग्निफिसियंट आहे, कारण विथ बघा विथ हॉरिबल फेस अँड ब्लॅक लाईन्ड आईज, त्याचा तो भयंकर चेहरा आणि काजळ लावलेले काळे डोळे है की नाही, ते पाहणं अतिशय मॅग्निफिसियंट आहे. आता झालं बाणू काय त्याचं काय बाणू, रोल कोणी कसे प्ले केलेले. आता पुढे काय म्हणले बघा, त्या फिल्मचं बाणू कन्वे मेसेज काय करते, म्युझिक डिरेक्शन काय ते सांगायचं. आता मी सांगतो काय बघा, द फिल्म बिकम सक्सेसफुल टू कन्वे द मेसेज ऑफ ब्रेवरी. ब्रेवरी म्हणजे शौर्य, फेलर म्हणजे पराक्रम अँड ऑनेस्टी. शौर्य पराक्रम आणि ऑनेस्टी याचा मेसेज देण्यामध्ये ही फिल्म सक्सेसफुल होते. बाळ बघा, बोथ म्युझिक अँड डान्स आर कंपोज्ड बाय अजय अतुल अँड मेहुल व्यास. दोघांनी काय केलं आणि म्युझिक आणि डान्स काय केलेलं आहे, कंपोज केलेलं आहे. डान्स इज ब्युटिफुली कोरिओग्राफ्ड, आणि डान्स म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे कोरिओग्राफ केलेला आहे. द ॲक्शन ऑफ द मूवी आर डिरेक्टेड बाय रमजान बुलुट. ह्याच्यातले जे ॲक्शन्स आहेत त्या कुणी बाळ डिरेक्ट केल्या, तर रमजान बुलुटनं. अँड द फिल्म इज डिरेक्टेड बाय अजय देवगन अँड विजय भूषण. असं बाळ एक अजून एक ते वाक्य त्यात लिहू शकता. आणि बाळ हे फिल्म शूट कुठे केली, बॅकग्राऊंड कुठे त्याचं बाळणं. द फिल्म इज शूट शॉट ॲट, द फिल्म इज शॉट ॲट चित्रकूट ग्राउंड इन अंधेरी. अंधेरीमधल्या चित्रकूट ग्राउंडमध्ये ही फिल्म काय बाळणं शॉट झालेली आहे. आता बाळू ह्या फिल्मबद्दल. आता बाळू तुम्ही शेवटी काय सांगायचं की तुम्हाला ह्या मूवीमधलं काय आवडलं, मित्रांना रिकमेंड करायचं बाळू. आता मग कसं कराल, म्युझिक डान्स अँड सिनरी ऑफ द मूवी आर ब्रेथ टेकिंग. ह्याच्यातलं म्युझिक डान्स आणि सिनरी ही ब्रेथ टेकिंग, म्हणजे बाळूमध्ये श्वास रोखून धायला लावणार आहे बाळू. पुढे म्हणलंय, द फिल्म किप्स अस ग्ल्यू टू म्हणजे स्टक टू. ही फिल्म आपल्याला चिटकवून ठेवते, खिळवून ठेवते. कशी अशी? टू द सीट्स टिल द एंड. शेवटपर्यंत ही फिल्म आपल्याला खुर्चीबरोबर खिळवून ठेवते. इट इज अन एक्सलंट फिल्म नॉट टू बी मिस्ड. अतिशय सुंदर फिल्म आहे, त्यामुळं कधी मी पाहायचं चुकायचं नाही. आपण हे काय केलं, रिकमेंड केलं लोकांना काय, फिल्म पाहण्यासाठी. बाळ बघा, अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागतं, तर एखाद्या चित्रपटाचं मूवीचं काय करावं लागतं बाळनो, फिल्म रिव्ह्यू करावा लागतो. म्हणून हा व्यवस्थितपणे तुम्ही करा. एकच केला की तोच तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये लिहायचा आहे, आणि 4 out of 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. करा अभ्यास. मग हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.